सो नमस्कार मित्रांनो, मी सुशांत कदम तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. सो आज आपण बघू शकता, आपण टी शर्ट वगैरे केलं आहे. सो आता आपण आलो आहोत आपल्या गणपतीच्या आगमनाला. सो आपला स्वतःचा एरियातला गणपती आहे, सो आता आपण त्यांच्या आगमनाला आलो आहोत. पाऊस पण खूप पडतोय आणि हा ब्लॉग जो पडणार आहे तो तुषार बंगेरा यांच्या अकाउंटवरती पडणार आहे. सो सगळ्यांनी त्याची नोट करून ठेवा. सो तुम्हाला दाखवेन पूर्ण गणपती कसा जाणार आहे आणि कसा रुटीन आहे. सो आता आपण उभा आहोत गोरेगाव चेक नाक्याला. सो तुषार आपल्यासोबत आहे. हा बघा, ह्याचा स्वतःचा अकाउंट आहे. सो हा व्हिडिओ ह्याच्या अकाउंटवरती पडणार आहे. जी काय अपडेट असेल तुम्हाला नक्की पुढे दाखवीन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लास्टिक टाकतात पाऊस. पाऊस तर आहे नाही पण प्लास्टिक टाकून ठेवले कारण की पुढे आपल्याला पाऊस भेटू शकतो म्हणून. सो आता आपण उभे आहोत गोरेगाव चेक नाक्याला, बघू शकता तुम्ही. सो हा आहे आरे कॉलनीचा रस्ता. सो आपण आता इथून नाही जाणार आहोत, आपण जाणार आहोत इथून डायरेक्ट कारण की मूर्ती थोडी मोठी असल्यामुळे प्रॉब्लेम आहे. सो आता आपण इकडून जाणार आहोत, पुढे तुम्हाला पूर्ण रुटीन दाखवून कसा जाणार आहे. आणि हा ब्लॉग आपल्या तुषार बंगेरा करून अकाउंट आहे त्याच्या अकाउंटवरती पडणार आहे. सो तुम्ही अशी नोट करा नक्की. प्रणव माटेकर धडाधीचे कार्यकर्ते. सो बघू शकता आत्ताच 10वी झालेली आहे, कॉलेजमध्ये आहेत. गणपती बाप्पा मोरया. सो फायनली गणपती निघाला आहे वर्कशॉपमधून. सो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गणपती जाणार आहे बडे आहे, गणपती जाणार आहे इकडून आपल्या सिप्सच्या इकडून. सो पुढे तुम्हाला पूर्ण अपडेट देईन मी, बघू शकता. बघा अजून एक वरून गणपती जात आहे, तोही ट्रॉलीवरती आहे ना, सॉरी का गाडीवरती आहे बघा. अशाने पूर्ण बांधले जेणेकरून ही हलणार नाही मूर्ती. पूर्ण व्यवस्थित बांधले जेणेकरून ही हलणार नाही मूर्ती. फायनली गणपती निघालेला आहे, बघू शकता तुम्ही. पाऊस ही भरपूर पडायला लागला, बाप रे बाप, बघू शकता पाऊस तुफान पडतो एकदम. चला एकदम सुखरूप जाऊन दे आपला गणपती एरियामध्ये. गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो फायनली आपण निघालो आहोत गणपती घेऊन. आपण थोडे पुढे आहोत, गणपती मागे आहे, बघू शकता तुम्ही. सो हा एक आहे मधी बसला, हा कबाब मी हड्डी त्याला काय काम नाही तरी पण घेतला आहे ना मधी. बघूया जाऊया कसं असे, थोडा पाऊस आता बंद झालाय पडायचा, बघूया.
पावसात भिजता भिजता गणपती आपण घेऊन काढलेला बघू शकता. एवढा जाम नाही पण आपल्याला पुढे जाम भेटणार आहे थोडं, तो तुम्हाला दाखवून पुढे कसा घेऊन जातो गणपती आपण. ठीक आहे, गणपती पोहोचला आहे आता जोगेश्वरीला बघू शकता. थोडंफार जाम आहे, बघूया आपण पुढे. एक अजून एक दीड तासामध्ये आपण आपल्या इथे पोहोचू आहोत, सगळे सोबत आहोत. इथेही रस्ता पूर्ण थोडा खाली आहे, सो इथून जाऊ पटापट. आता उतारच आहे पूर्ण. आता मूर्ती पोहोचली आहे श्याम तलावला, हे बघा बघू शकता. थोडा मागे जाम झालाय, तेवढं तर होतच. अरे श्याम तलाव पूर्ण अजून पुढे खाली आहे. एक अर्धा तास तरी लागेल अजून आपल्याला पोचायला. आपण आता होल्ड घेणार आहोत डायरेक्ट पवईला ब्रिजच्या इथे, मग तिकडे थोडा 5-10 मिनिटं होल्ड करून मग पुढे निघणार आहोत. आता होल्ड नाही आहे. आता आपण टाकली आहे रॉंग वे, कारण की इथून खूप मोठी ढलाण आहे ना, त्याच्यामुळे आता आपण इथून रॉंग वे जाणार आहोत. बघू शकता हे बघा, इथे एक अजून एक मूर्ती रॉंग वे चालली आहे. आता आपण आलो सिप्सच्या गेटला, तर बघू शकता आपली मूर्ती सुद्धा रॉंग वे जाणार आहे. त्यामुळे थोडा मूर्ती थांबवली आपण तिकडे, खूप मोठा पाऊस आला बघा बघू शकता, त्यामुळे थोडा होल्ड घेतला इकडे. बघूया भर पावसात काम चालू आहे जोरात. Yeah.
धडाडीचा कार्यकर्ता. ओ हो, a few moments later. Oh yeah.